नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत पुढचं प्रकरण रेल्वे आगगाडी. रेल्वे आणि आगगाडीशी संबंधित जे प्रश्न असतात ते 100% परीक्षेमध्ये असतातच, त्यामुळे हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेल्वे आणि आगगाडीचे प्रश्न समजावून देणार आहे. जर तुम्हाला काही या प्रकरणांच्या बाबतीत अडचण असेल तर माझं नाव आहे प्राध्यापक शांताराम आहिरे आणि माझा नंबर आहे 9326105925. या नंबरवर तुम्ही रात्री 8 ते 9 दरम्यान कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला कोणताही प्रश्न तुम्ही कोणत्याही परीक्षेतला विचारू शकतात. धन्यवाद. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण रेल्वेचा पहिला प्रकार पाहणार आहोत. आता बघा, ही रेल्वेगाडी आहे. आता ही जी रेल्वेगाडी आहे, रेल्वेगाडीची जी लांबी आहे ही विचारात घेतली जाते, कारण रेल्वेला एकापेक्षा जास्त डबे असतात, त्याच्यामुळे ती लांबी तिची विचारात घेतली जाते. आता ही रेल्वेगाडी ह्या खांबाला ओलांडत आहे. आता ओलांडत आहे म्हणजे काय? हे जे तिचं इंजिन आहे, हे इंजिन तिचं इथं येईल, हा दुसरा डबा इथं येईल, तिसरा डबा इथं येईल, चौथा डबा इथं येईल. म्हणजेच रेल्वेगाडीने हा जो खांब ओलांडणं, हा खांब ओलांडणं म्हणजे काय? स्वतःची लांबी ओलांडणं होय. आता हा खांब इथं खांबच असेल असं काय नाही, ह्या खांबाच्या ऐवजी इथं एखादं झाड असेल, झाडाला ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी ओलांडणं. किंवा झाडाच्या ऐवजी इथं एखादी दगडाची खून असेल, एखाद्या दगडाच्या खुणीला ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी ओलांडणं. किंवा इथे एखादा माणूस उभा आहे, उभा असलेला माणूस, माणसाला ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी ओलांडणं. किंवा एखादी बाई उभी आहे, तरी देखील काय? स्वतःची लांबी ओलांडणं. किंवा दुसरी एखादी वस्तू आहे, त्या वस्तूला ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी ओलांडणं. म्हणजे इथं रेल्वे स्वतःच्या वेगाने, इथं रेल्वे स्वतःच्या वेगाने काय करते? स्वतःच्या वेगाने स्वतःची लांबी ओलांडते, स्वतःची लांबी इथं ओलांडत आहे. तर हा आहे पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार काय आहे? समजा ही रेल्वे आहे. आता ही रेल्वेगाडी जी आहे, ही रेल्वेगाडी आता समजा इथे एखादा बोगदा आहे आणि या बोगद्याला ती ओलांडत आहे. बोगद्याला ओलांडत आहे म्हणजे काय? ही हे जो इंजिन आहे, ही इथं इंजिन इथं जाईल, दुसरा डबा इथं येईल, तिसरा डबा इथं येईल. म्हणजेच रेल्वेगाडी, ही रेल्वेगाडी ह्या बोगद्याला ओलांडत आहे, याचा अर्थ स्वतःची लांबी आणि ह्या बोगद्याची लांबी ओलांडत असेल. किंवा इथं बोगद्याच्या ऐवजी नदीवरचा एखादा पूल असेल, नदीवरचा पूल ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी ओलांडणं. नदीवरच्या पुलाच्या ऐवजी एखादा प्लॅटफॉर्म असेल, प्लॅटफॉर्म असेल तरी सुद्धा काय? स्वतःची लांबी अधिक पुलाची लांबी. किंवा दोन खांबातलं अंतर ओलांडणं म्हणजे सुद्धा काय? स्वतःची लांबी अधिक त्या दोन खांबातलं अंतर ओलांडणं. म्हणजे ही शक्यता इथं ती स्वतःच्या वेगाने, स्वतःच्या वेगाने काय ओलांडत आहे? स्वतःच्या वेगाने ती स्वतःची प्लस बोगद्याची किंवा त्या नदीवरच्या पुलाची किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडत आहे. ही शक्यता झाली दुसरी. इथे एकटीचा वेग आहे, रेल्वेचा इथे एकटीचा वेग आहे. इथं बघा, इथं स्वतःची लांबी ओलांडत आहे म्हणजे खांबाला ओलांडणं, माणसाला ओलांडणं, दगडाच्या खुणेला ओलांडणं, झाडाला ओलांडणं म्हणजे स्वतःची लांबी ओलांडणं. इथं बोगद्याला ओलांडणं, इथं बोगद्याला ओलांडणं, बोगद्याला ओलांडणं किंवा नदीवरचा पूल ओलांडणं किंवा प्लॅटफॉर्म ओलांडणं किंवा दोन खुण्यातलं अंतर ओलांडणं म्हणजे स्वतःची लांबी अधिक या बोगद्याची किंवा या प्लॅटफॉर्मची किंवा या पुलाची लांबी ओलांडणं. आता तिसरी शक्यता आहे. समजा ही ट्रेन आहे, ही ट्रेन इकडच्या दिशेने चाललेली आहे आणि पुढे दुसरी एक ट्रेन आहे, दुसरी समजा पुढे एक ट्रेन आहे असे, दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरून दुसरी ट्रेन जाते आहे. आता बघा, मागच्या ट्रेनला पुढच्या ट्रेनला जर ओव्हरटेक करायचं असेल, बघा पुढे जर समजा एखादा 30 किलोमीटर वेगाने चाललेला असेल आणि आपल्याला त्याला ओलांडायचं असेल, तर आपला वेग हा 30 पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे 31, 32, 40 कितीही पाहिजे, म्हणजे थोडस जास्त पाहिजे त्याच्यापेक्षा. म्हणजे पुढचा 30 ने जात असेल आणि आपण जर 40 ने जात असू, तर आपला जो जास्त वेग आहे 10 किलोमीटरचा, फक्त 10 किलोमीटरच्या वेगाने आपण त्याला ओलांडू. म्हणजे इथं देखील दोघांच्या लांबी ओलांडली जाईल. इथं अंतर काय येईल? इथं अंतर येईल दोघांची एकत्रित लांबी. आणि इथं वेग काय येईल? इथं वेग दोघांच्या वेगातला फरक, म्हणजे पुढची 30 ने जात असेल, मागची 40 ने जात असेल, तर मागची गाडी पुढच्या गाडीला फक्त 40 वजा 30 म्हणजे फक्त 10 किलोमीटर वेगाने ओलांडेल. म्हणजे वेगातील इथे येईल फरक, इथे येईल वेगातील
फरक म्हणजे वेग, वेगातील फरकाने ती मागची गाडी पुढच्या गाडीला ओढणार, पण इथं दोघांच्या लांबींची बेरीज होईल. बघा ही शक्यता आपण पाहतो ज्यावेळेस आपण पुढे एखादी समजा 40 किलोमीटर वेगाने गाडी चालते आणि आपण समजा आपली गाडी समजा 60 किलोमीटर वेगाने चालते, तर आपण 60 किलोमीटर वेगाने आपण त्या रेल्वेमध्ये आपल्याला त्या रेल्वे मध्ये सगळं काही दिसतं. परंतु ही चौथ्या शक्यतेमध्ये समजा ही ट्रेन इकडून चाललेली आहे ह्या वेगळ्या वेगळ्या पटरीवरून, आणि दुसरी ट्रेन या पटरीवरून वेगळ्या पटरीवरून इकडे येते. आता बघा हिचा वेग 40 आहे आणि हिचा वेग समजा 80 आहे, तर दोघांची ही 40 ने आणि ही 60 ने सॉरी ही 80 ने म्हणजे 80 आणि 40 120 किलोमीटर वेगाने ते एकमेकांना ओलांडतील. इथं देखील अंतरण म्हणजे दोघांची बेरीज होईल, दोघांच्या लांबींची बेरीज होईल, पण इथं वेग काय होईल, इथं वेग होईल वेगातील वेगांची बेरीज, वेगांची बेरीज. बघा ही शक्यता आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस बाजूने एक ट्रेन जात असते आपण समोर येत असतो त्यावेळेस बाजूच्या ट्रेनचं आपल्याला नाव देखील वाचता येत नाही, मधलं काही दिसत नाही. याचं कारण ते आहे कारण ती समोरून जर समजा 100 ने आली ना आपण जर समजा 100 ने जात असेल तर 200 किलोमीटर वेगाने त्या परस्परांना ओलांडत असतील. दोघांची इथं देखील एकत्रित लांबी असते, इथं देखील दोघांची एकत्रित लांबी असते, परंतु पुढची 100 ने चाललीये आणि मागची 120 ने चाललेली आहे, तर फक्त 20 किलोमीटर वेगाने मागची ट्रेन पुढच्या ट्रेनला ओलांडेल. अशा फक्त 4 शक्यता याच्यामध्ये आहेत, किंवा याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशी एक शक्यता असू शकते की समजा हे झाड 200 मीटरवर आहे आणि खांबाला ओलांडते, मी इथं अंतर गाडीची लांबी आणि हे 200 मीटर, किंवा ही गाडी बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर आहे, मग स्वतःची लांबी बोगद्याची लांबी आणि हे 200 मीटर अंतर, किंवा ही एकमेकांपेक्षा पुढची गाडी समजा मागच्या गाडीपेक्षा समजा 200 मीटर अंतरावर आहे, तर मग पुढच्या गाडीची लांबीची बेरीज, पुढची गाडीची लांबी मागच्या गाडीची लांबी हे मधलं अंतर म्हणजे अंतर इथं वाढेल. इथं सुद्धा ही इकडून म्हणजे दोघांची अंतर समजा 200 मीटर आहे, तर दोघांच्या लांबी आणि हे मधलं अंतर ही एक शक्यता प्रत्येक ठिकाणी वेगळी येऊ शकते. अशा फक्त 4 शक्यता याच्यामध्ये येऊ शकतात. तर आपण छोटे छोटे आकृत्या काढूया आणि प्रत्येक प्रकारचं एक एक उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण व्यवस्थित स्पष्टीकरणासहित आपण सोडू, त्याच्यावरून सूत्र तयार करू आणि मग पुढची उदाहरणं आपण सोडूया. तर पाहूया पहिला प्रकार. तर बघा ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या एका 100 मीटर लांबीच्या रेल्वेला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल, म्हणजे ही आपली पहिली शक्यता आहे. म्हणजे इथं ही गाडी या खांबाला ओलांडते आहे आणि या गाडीची लांबी आहे 100 मीटर, तर 100 मीटर म्हणजे स्वतःची लांबी ओलांडायची आणि कोणत्या वेगाने, स्वतःच्या वेगाने 40 किलोमीटर वेगाने प्रति तास वेगाने ओलांडायची. आता 40 किलोमीटर बघा 1 किलोमीटर म्हणजे किती, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 किलोमीटर बरोबर किती 1000 मीटर. मग आता 40 किलोमीटर बरोबर किती, 40 किलोमीटर अंतर म्हणजेच 40 गुणिले 1000 मीटर, 40 गुणिले 1000 मीटर म्हणजे 40,000 मीटर. ओके, आणि एक तास, आता ताशी वेग आहे मग एक तास म्हणजे काय, एक तास म्हणजे 60 मिनिटे, एक तास म्हणजे किती 60 मिनिटे, आणि म्हणजेच 60 गुणिले 60 केलं तर 3600 सेकंद येतात, 3600 सेकंद येतात. मग आता आपण हे उदाहरण प्रॅक्टिकली सोडू आणि मग आपण याच्यावरून सूत्र तयार करू. तर बघा आपल्याला 40 किलोमीटर ताशी वेग आहे, 40 किलोमीटर ताशी वेग म्हणजेच 36 सेकंदामध्ये जाईल ती 40,000 मीटर. बघा इथं आपण सेकंद घेऊ आणि इथं अंतर घेऊ मीटर मध्ये, अंतर घेऊ अंतर, अंतर कशामध्ये मीटर मध्ये घेऊ. तर बघा 3600 सेकंदामध्ये ती जाते आहे 40 गुणिले 1000 मीटर, 40 गुणिले 1000 मीटर जाते. आता एका तास बघा 36 सेकंदामध्ये जर ती 40,000 मीटर जाते तर तिला फक्त स्वतःची लांबी ओलांडायची म्हणजे इथून इथं जायचे, म्हणजेच ती 100 मीटर अंतर ओलांडायचे, 100 मीटर अंतरासाठी तिला किती सेकंद वेळ लागेल. मग आता हे जे आहे हे आपल्याला सोडवावं लागेल. बघा 3600 सेकंदात ती 40 गुणिले 1000 मीटर जाते तर किती सेकंदात 1000 मीटर जाईल, किती सेकंदात आपल्याला तिची स्वतःची म्हणजे 100 मीटर अंतर ओलांडेल. मग आपण इथं काय करतो, असं असेल तर याचा आणि याचा तिरकस गुणाकार करतो, म्हणजे 3600 गुणिले 100 बरोबर 40 गुणिले 1000 गुणिले एक्स, एक्स म्हणजे हे किती सेकंदात ओलांडेल ते. मग आता आपण हे जे आहे हे इकडे गुणिले इकडे भागिले आणू, म्हणजे 3600 गुणिले 100
भागिले हा हजार इकडे भागिले अंदा आणि हा 40 देखील इकडे भागिले अंदा, म्हणजे इकडे राहिला इकडे इकडे राहिला एक्स, म्हणजे किती वेळ लागेल तो। मग आता बघा इथं 3600 आणि 1000 म्हणजे आपल्या तासाचं म्हणजे किलोमीटरचं मीटर करताना हजारने गुणावंच लागेल, म्हणजे इथं 3600 आणि 1000 हे कंपल्सरी राहणारच आहे। मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, हे 2 0 आपण कट करायचे आणि 2 भाग दिला तर 2 5 10 आणि 2 1 2 3 2 गेला 1 आणि 2 8 16 म्हणजे 18/5 हे कंपल्सरी येणार आहे। 18/5 आणि हे 100 काय आहे, 100 म्हणजे ओलांडायचं अंतर, इथं 100 आलं, इथं काय 100 प्लस ते काय असेल ते त्याचं वेग येईल, इथं काय दोन्ही गाड्यांच्या लांबीची बेरीज येईल, इथे दोन्ही गाड्यांच्या लांबीची बेरीज येईल, म्हणजे 18 × हे ओलांडायचे अंतर। सूत्र काय तयार केलं, वेळ बरोबर आपल्याला वेळ काढतोय, वेळ बरोबर 18 × ओलांडायचे अंतर, 18 × ओलांडायचं अंतर छेद 5 × हा 40 काय आहे, हा 40 आहे ताशी वेग, म्हणजे 5 × ओलांडण्यासाठी लागायचा वेग, ओलांडण्यासाठी लागणारा वेग, म्हणजे 18 × अंतर छेद 5 × वेग, हे सूत्र आपण याच्यामधून तयार केलेले। शॉर्टकट आपण केलं तर 18 × अंतर म्हणजे 18 × डिस्टन्स आणि 5 × व्हेलॉसिटी व्ही असं आपल्याला त्याच्यावरून शोधता येईल। आणि मग याचं आपण शोधलं तर 0 0 कट झाला, 2 × 4 2 × 5 10 5 5 कट झाले, 2 1 2 2 9 18 म्हणजेच एक्स बरोबर 9 सेकंद वेळ आला, एक्स बरोबर किती 9 सेकंद वेळ आला। तर बघा अकोलाच्या तलाठीच्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे, तर याचं उत्तर आलं 9 सेकंद। पुन्हा एकदा समजून देतो बघा, 40 किलोमीटर प्रति तास वेग म्हणजे 3000 तासी वेग म्हणजे 1 तास म्हणजे 36 सेकंद आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 40 किलोमीटर बरोबर 40 × 1000 मीटर म्हणजे 3600 सेकंदामध्ये ताशी वेगा म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर म्हणजे 36 सेकंदात 40 × 1000 मीटर। मग किती सेकंदात ती स्वतःची लांबी 100 मीटर अंतर ओलांडेल, मग 3600 × 100 एका बाजूला केलं आणि 40 × 1000 × 1 एका बाजूला केला तर 1000 इकडे आला, 40 इकडे भागीला आला बरोबर एक्स राहिला। याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं उत्तर आलं 9। मग आपण याचा कुठेही सूत्राचा वापर केला नाही, पण याच्यावरून इथं 3600 आणि 1000 हे कंपल्सरी राहतील, म्हणजे 2 2 0 गेले तर वरती 18 आणि हा 5 प्रत्येक उदाहरणात कंपल्सरी राहील, त्याच्यामुळे 3600/1000 घेण्यापेक्षा आपण कंटिन्यू आपण पुढचे उदाहरण सोडवताना 18/5 घेऊ आणि गुणिले ही 100 मीटर अंतर ओलांडायचे म्हणजे ओलांडायचं अंतर घेऊ आणि खाली 40 किलोमीटर वेगाने ओलांडायचे म्हणून इथं 40 किलोमीटर वेग घेऊ, म्हणजे आपलं याच्यावरून या उदाहरणावरून आपण सूत्र तयार केलं, वेळ बरोबर 18 × अंतर छेद 5 × ओलांडण्यासाठी लागणारा वेग। पाहूया पुढची उदाहरण, सगळी सूत्राने उदाहरण पाहू, अतिशय शॉर्टकट उदाहरण पाहूया। तर बघा हे उदाहरण आहे, 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक झाड ओलांडण्यास किती वेळ लागेल, म्हणजे इथं खांबाच्या ऐवजी झाड आहे, झाड ओलांडणं म्हणजे काय, मग आता स्वतःची लांबी ओलांडणं, माणूस उभ्या असलेल्या माणसाला ओलांडणं म्हणजे स्वतःची लांबी असेल, तो उभा माणूस पाहिजे ना, ते तिकडून जर येत असेल, ही इकडून जात असेल तर तिकडून येत असेल तर इथं वेग होईल, दोघांचा एकत्रित वेग होईल, पण तो उभा असलेला माणूस किंवा उभे असलेली बाई किंवा उभं असलेलं पोरग पाहिजे। मग आता हे जे उदाहरण आहे ना, हे उदाहरण जास्तीत जास्त 20 सेकंदात 20 नाही 10 ते 15 सेकंदात आपल्याला उत्तर निघायला पाहिजे याचं, एवढं मोठं उदाहरण आहे। परंतु बघा इथं आपल्याकडे सूत्र आहे, आपण सूत्र तयार केलेलं आहे, वेळ बरोबर 18 × ओलांडायचं अंतर छेद 5 × वेग। आता झाड ओलांडायचं म्हणजे स्वतःची लांबी ओलांडायची, मग इथं काय घ्यायचं, 18 × हे 450 मीटर आणि छेद 5 × एकटीचाच वेग आहे, मग इथं घ्यायचं 54। मग आता हे 54 नवाच्या पाड्यात आहे बघा, नवाबाच्या 54 पुन्हा 5 भाग दिला, 5 1 5 5 10 50 आणि पुन्हा 6 भाग दिला, 6 1 7 7 3 18 3 × 10 म्हणजे किती सेकंद उत्तर आलं, 30 सेकंद उत्तर आलं आणि अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर आलं। पाहूया पुढचा प्रकार, बघा ताशी 36 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते, आता ही खांब 20 सेकंदात ओलांडून टाकते तर त्या आगगाडीची लांबी किती, म्हणजे हे ओलांडायचं अंतर किती। मग बघा आपल्याला एक तर वेळ दिलेला असेल, वेग दिला असेल, हे दोघं दिलं असेल तर अंतर काढायचं, किंवा हे अंतर आणि वेळ दिला असेल तर वेग काढायचा, कोणतं तरी, फक्त सूत्र मी आता तेच ठेवणार आहे, हे चौकट जशी तशी ठेवणार आहे, प्रत्येक उदाहरणासाठी मी फक्त याच्यामध्ये किमती टाकणार आहे, बाकी काहीच करणार नाही। तर आता वेळ दिलाय आपल्याला, किती सेकंदात ओलांडते, ती 20 सेकंदात ओलांडते, मग 18 × हे ओलांडायचं अंतर, मी याला डिस्टन्स डी लिहून घेतो आणि 5 × जो वेग आहे तो वेग आहे याचा 36। आता हे लिहायला मला किती वेळ लागला,
काही 5 सेकंद फक्त. आता हे भागीले इकडे भागीले इकडे गुणिले होईल, हे वरच गुणिले इकडे भागीले होईल, म्हणजे इकडे काय होईल 20 गुणिले 5 गुणिले 36 होईल आणि इकडे 18 हा भागीले येईल. आणि बरोबर काय राहिलं, हे डिस्टन्स म्हणजे हे अंतर राहिलं, म्हणजे त्या गाडीची लांबी राहिली. 18 × 18 = 36, 5 × 10 = 10 × 20 म्हणजेच किती आलं 200 मीटर. म्हणजे त्या गाडीची लांबी किती आली 200 मीटर. म्हणजे कोणतंही या तिघांपैकी कोणतं तरी एक परिमाण दिलेलं नसेल तर आपल्याला ते पटकन काढता येईल. पाहूया पुढचा प्रकार. बघा दुसरं उदाहरण आहे, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या गाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. म्हणजे बघा गाडीची लांबी आहे 400 मीटर, म्हणजे ही लांबी आहे 400 मीटर, एवढी लांबी 400 मीटर, आणि तिला पूल ओलांडायचे. आता समजा हा बोगद्याच्या ऐवजी काय आलं इथं पूल आला, मग बोगदा असू शकतो, पूल असू शकतो, किंवा प्लॅटफॉर्म असू शकतो, किंवा रेल्वे गाडीच्या दुप्पट अंतर असू शकतं, काही ते दिलेलं पुढे पुढचं अंतर आहे. तर त्या पुलाची लांबी आहे 400 मीटर, ही 400 मीटर आहे आणि हे 400 मीटर आहे, म्हणजे 400 आणि 400 किती अंतर झालं 800 अंतर झालं. म्हणजे फक्त इथं एवढंच चेंज करायचं, फक्त अंतर मात्र आपल्याला ओळखता यायला पाहिजे. हे अंतर घ्यायचं किती 18 गुणिले ते अंतर घ्यायचं 400, ही इथून जर इथं जाईल म्हणजे 400 अधिक 400 800 घ्यायचं आणि खाली 5 गुणिले वेग घ्यायचा, वेग आहे 45. बघा सूत्र तेच ठेवलं मी, चौकट जशीच तशी ठेवली आहे, मुद्दाम काहीच बदललं नाही. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की ओलांडायचं अंतर काय, म्हणजे ती गाडी त्या पुलाला ओलांडते, म्हणजे ती स्वतःची लांबी आणि त्या पुलाची लांबी ओलांडते, किंवा प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते, किंवा बोगद्याची लांबी ओलांडते. म्हणजेच एवढं कॅल्क्युलेशन करा. मग आता नवाच्या पाड्यात 9 × 5 = 45, 9 × 2 = 18 येतं. पुन्हा 5 ने भाग दिला, 5 × 5 = 5, 5 × 1 = 5, 8 × 5 गेले 3 राहिले, इथं 30 झाला, 5 × 6 = 30 आणि 5 × 0 = 0. पुन्हा 5 ने याला भाग जातो, 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 1 उरला 5 × 2 = 10, म्हणजे 32 × 2 म्हणजेच किती 64 सेकंद, 64 सेकंद. हा PSI 2011 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याच्यातून जर 60 मायनस केले तर हे 4 आले आणि हा 1 मिनिट आला, म्हणजे 1 मिनिट आणि 4 सेकंद, 1 मिनिट आणि 4 सेकंद असं त्याचं उत्तर असू शकतं. पाहूया पुढचा प्रकार. तर बघा आता हा तिसरा प्रकार आहे, एका रेल्वे गाडीची लांबी 150 आणि दुसऱ्या रेल्वे गाडीची लांबी 250. आता समजा ही पुढची 150 आहे आणि मागची आहे 250, पुढची 150 आणि मागची 250 आहे, आणि त्या 40 आणि 60 किलो म्हणजे पुढची 40 किलोमीटर वेगाने मागची 60 किलोमीटर वेगाने एका दिशेने जात आहे. दुसऱ्या रेल्वे बघा 40 व 60 किलोमीटर ताशी वेगाने जात आहे, तर मागील गाडी पुढील गाडीला किती वेळा ओलांडेल, म्हणजे ते एकाच दिशेने, इथं एकाच दिशेने शब्द राहून गेला, तर एकाच दिशेने जात असतील तर आता मला सांगा इथं ओलांडायचं अंतर किती आलं, हे 150 आणि 250. मागची गाडी पुढच्या गाडीला ओलांडते म्हणजे हे अंतर एकत्र करायचं, म्हणजे 18 × 250 आणि 150 ते झालं 400 आणि ÷5 वेग. आता पुढची गाडी 40 ने आहे, मागची गाडी 60 ने आहे, तर मग ती तिचा मागचीचा वेग 20 जास्त आहे ना, मग ती 20 वेगाने पुढच्या, म्हणजे 20 किलोमीटर वेगाने पुढच्या गाडीला ती ओलांडेल. आपण पाहिलेले वेग म्हणजे इथं दोन्हीच्या गाड्यांच्या वेगातील फरक, म्हणजे इथं फक्त 20 येईल, 60 ने 40 गेले किती आलं 20 आलं, मग हे 20 × 20 = 20, 20 × 40 = 20, 5 × 20 18 × 4 किती आले 72 सेकंद. आता 72 सेकंद म्हणजे 60 वजा केले ह्या एका मिनिटाचा, तर 2 × 7 = 1 म्हणजे हे 12 सेकंद आले, म्हणजे उत्तर काय आलं 1 मिनिट आणि 12 सेकंद, 1 मिनिट आणि 12 सेकंद असं त्याचं उत्तर आलं. बघा आपल्याला फक्त एवढंच कळलं पाहिजे ओलांडायचं अंतर काय, पुढच्या गाडीला मागच्या गाडीने ओलांडायचे म्हणजे दोघांच्या लांबीची बेरीज करायची, आणि वेग मागच्या गाडीचा 20 वेग जास्त आहे ना, मग 20 वेगाने ओलांडायचे. पाहूया आता हा शेवटचा प्रकार. तर बघा आपला शेवटचा प्रकार ह्या चौथा, ही गाडी तिकडे जाते ही गाडी इकडे येते. बघा दोन गाड्या विरुद्ध दिशेने येत असल्या तर त्यांच्या एकत्रित वेगाने, म्हणजे ही जर समजा 64 किलोमीटर वेगाने जाते, ही 80 किलोमीटर वेगाने जाते, ही 64 आणि ही 80, म्हणजे दोघांचा एकत्रित वेगाने ही दोघांची लांबी ओलांडली जाईल. इथं बी गाड्यांच्या लांबींची बेरीज होते, इथेही गाड्यांच्या लांबींची बेरीज होते, म्हणजे रेल्वेमध्ये गाड्यांच्या लांबींची बेरीज करायची असते, 2 असो 3 असो, पण इथं एका दिशेने जात असेल तर वेगातला फरक करायचा आणि विरुद्ध दिशेने जात असेल तर वेगांची बेरीज करायची. मग आता आपलं सूत्र तेच राहील, वेळ बरोबर 18 गुणिले ओलांडायचं अंतर ÷5 वेग, म्हणजे 18 गुणिले ओलांडायचं अंतर किती आहे, ह्या गाडीची लांबी आहे 132 आणि ह्या गाडीची लांबी आहे 108, म्हणजे 132 आणि 108 किती होतात, तर 8 × 2 = 10, चला 1 × 3 = 4 = 2, म्हणजे 240 आले. हे ओलांडायचं अंतर आलं
40 मीटर. बघा तुम्ही दोन्ही गाड्यांच्या लांबीची बेरीज केली आणि जो वेग आहे ओलांडण्यासाठी लागणारा वेग ती तो विरुद्ध दिशेने म्हणजे दोघांचे वेगांची बेरीज करायची म्हणजे 64 आणि 80 तर हे आले 4, 8 आणि 6 आले 14 म्हणजे 144 किलोमीटर अशी वेगाने आपल्याला ते ओलांडावं लागेल. मग बस आपल्याला एवढंच करायचंय. 5 आणि 1 आपण समजा 4 आणि 4 8 आणि 1 9 होतात याला 9 ने भाग देऊ. 9 दुनिया 18 9 1 9 14 9 गेले 5 उरले 9 सख 54 पुन्हा 8 च्या पाड्यात बघा 24 आणि हा 16 येतो 8 3 24 8 0 0 आणि 8 2 16 हा 2 2 कट झाला. पुन्हा या 5 ने भाग दिला 5 1 5 5 सख 30 म्हणजे फक्त 6 सेकंद लागले. किती सेकंद लागले? 6 सेकंद. सेकंदाचं मिनिट करायचं असेल तर 6 ला 60 ने भागायचं म्हणजे 1/10 मिनिट 6 1 6 6 10 60 1/10 म्हणजे 0.1 मिनिट. शून्य मिनिटात विचारलं तर 0.1 मिनिट. तासात जर विचारलं तर 36 ने भागायचं म्हणजे 6 1 6 6 6 36 6 0 0 म्हणजे 1/600 तास. ताशी 1/600 तास लागले किंवा 0.1 मिनिट लागले किंवा 6 सेकंद लागले. फक्त तुम्हाला ओलांडायचं अंतर आणि फक्त तुम्हाला इथं कोणत्या वेगाने ओलांडायचे. एका दिशेने जात असेल पुढची गाडी मागची गाडी मागची गाडी जर पुढच्या गाडीला ओलांडायचं असेल तर मागच्या गाडीचा जेवढा जास्त वेग आहे त्याच्याने ओलांडेल आणि दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील तर दोघांच्या वेगांच्या बेरजेने दोघांची एकत्रित लांबी ओलांडायची. आता याच्यामध्ये फक्त एकच ट्रेन आहे समजा आणि समोरून माणूस येतोय 10 किलोमीटर वेगाने आणि ही 64 किलोमीटर वेगाने जाते तर मग 64 आणि 10 एकत्र करायचं म्हणजे 74 किलोमीटर वेगाने ते एकमेकांना ओलांडतील. मात्र इथं फक्त एकाच रेल्वे गाडीच्या एकच रेल्वे गाडीची लांबी राहील कारण ते माणसाची अंतर मात्र कन्सिडर केलं जाणार नाही. ओके बघा एक रेल्वे गाडी 40 किलोमीटर वेगाने जाते आणि विरुद्ध दिशेने 200 मीटर अंतरावर असणारा माणूस 10 किलोमीटर वेगाने येत आहे म्हणजे हे समजा आपण समजा इथं ही रेल्वे गाडी इकडून जाते आता हिचा वेग आहे 40 किलोमीटर 40 किलोमीटर प्रति तास. आता इथं समोरून रेल्वे नाही येते समोरून माणूस येतोय. आता समोरून हा जो माणूस आहे ह्या या दिशेने येतोय परंतु विरुद्ध दिशेने 200 मीटर अंतरावर आहे म्हणजे ह्या गाडीचं आणि या माणसाचं अंतर हे 200 मीटर येतोय. तर हा इकडून येतोय ही रेल्वे इकडून जाते. आता ओलांडायचं अंतर काय घ्यावं लागेल आपल्याला ह्या रेल्वे गाडीची लांबी. आता रेल्वे गाडीची लांबी आहे 500 मीटर. रेल्वे गाडीची लांबी घ्यावी लागेल आपल्याला हे 500 मीटर अंतर घ्यावं लागेल. हे 500 आणि हे 200 म्हणजे 700 किलोमीटर अंतर घ्या 700 मीटर अंतर घ्यावं लागेल. ओलांडायचं अंतर बघा माणूस 200 मीटर अंतरावर आहे गाडी 500 मीटरची आहे म्हणजे 500 आणि 200 इथं घ्यावं लागेल 18 × 700 घ्यावं लागेल मग आणि 5 × वेग जे आहे वेग याचा 40 किलोमीटर आहे ट्रेनचा आणि माणूस अजून 10 किलोमीटर वेगाने येतोय म्हणजे वेगांची बेरीज होईल म्हणजे 40 आणि 10 किती झाले हे झाले 50 किलोमीटर वेगाने. म्हणजे 0 गेला 0 गेला 5 आणि 1 भाग दिला 5 1 5 2 उरले 5 4 20 मग आता याचा भाग जाणार नाही. मग आपण याला काय करायचं 18 4 72 हा चला 7 18 1 18 आणि 7 8 7 25 झाले भागिने 5 5 5 25 भाग जात नाही म्हणून 0 पॉइंट द्यायचा 5 4 20 म्हणजे 50.4 सेकंदामध्ये किती 50.4 सेकंदामध्ये ते परस्परांना ओलांडतील. पाहूया पुढचा प्रकार. बघा पुढचं उदाहरण आहे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती अंतर जाईल. आता तुम्हाला माहिती आहे प्रति तास वेग म्हणजे काय 36 सेकंदामध्ये ती जाईल 90 × 1000 मीटर. मग तिला 1 सेकंदामध्ये किती जाईल मग तिरकस गुणाकार केला 3600 × x 90 × 1000 × y हा 36 इकडे भागीले केला तर एकाचा काही संबंध राहिला नाही. हे 2 0 2 0 कट झाले आणि पुन्हा याला जर भाग दिला तर समजा 9 ने भाग 9 10 90 आणि 9 4 36 आलं. पुन्हा हा जो 10 आहे पुन्हा 4 1 याला 2 ने भागला 2 2 4 2 5 10 पुन्हा 2 1 2 5 10 म्हणजे 5 5 25 25 मीटर अंतर जाईल म्हणजे हे 1000/36 हे कंपल्सरी येईल म्हणजे आपण याला जर भाग दिला तर 5/18 हे कंपल्सरी येईल म्हणजे